गोलंदाजी सज्ज होतोय रफतार का सौदागार म्हटलं तरी वाउग ठरणार नाहीये पप्पू आपण पाहू शकता एक मिनिट एक मिनिट बाबा पाटील आमच्या हॉस्पिटल नक्कीच एक अजून एक सन्मान आपण करून घेऊया आमचे मुकुंद मस्कर आमच्यासोबत जॉईन जॉईंट होत आहेत वसत गावचे एक चांगले व्यक्तिमत्व नक्की त्यांचे मध्ये शुभ सन्मान केला असेल आमच्या व्यासपीठावरती कृष्णा साळवी यांना विनंती असेल की आपण आपला शुभासन्मा यांच्या आपण शुभ असते आपल्या मान्यवरांचा सन्मान करायचा सन्मान करायचा आपल्या व्यासपीठावरती यस बालू पाटील राहुल अतिथी देव पुन्हा दे गोलंदाजी मार्कवारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय हर्षल गोलंदाजी मार्कवार सायकल पर्यंत पप्पू चेंडू पहिला चेंडू ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न करतो थर्डमॅनचा बीट होतो इथं मात्र चेंडू सीमा पार जातोय सामने ठेविले पाहून आदर्श गावात किरण दादाने सामने ठेविले पाहून आदर्श गावात शेख ठेवून गोया थँक्यू मास्टर चौकार आपण तर इथं मात्र लेखबाच्या स्वरूपात येतो आणि खातं उघडलं जातं इथं मात्र अडवली संघाचं पुढे तर हर्षद गोविंदजी मार्कर पप्पू सडी क्षेत्रक्षण आपण बोलत सजवलं थर्डम लाईक क्षेत्रक्षण आपण बघतोय पॉईंट लाईक क्षेत्रक्षन पॉईंट लाईक क्षेत्रक्षण कव्हर्स लाईक क्षेत्रक्षण लॉंग ऑफ लाईक क्षेत्रक्षण तयार केलं हर्षद त्याला पुढे सोला स्टेप आउट झाले चेंडू हवे ते व्हायला लाँग अपचा शेतरक्षक शे खूप आहे पण पर जोपर्यंत चेंडू फीड होईल इथं मात्र दोन धावा पूर्ण केले जात का पाहिजे आणि दोन धावा पूर्ण जात इथं मात्र बॅकिंग येते सुरेख बॅकिंग आपल्याला बघायला मिळेल अन्यथा चौकार सुद्धा गेला असता राहुल इथून दोन ने धाव संघ्या वाढते अडवली संघाची आपण बघतो सहा धावा आपण पाहतोय सुरेख फलंदाजी इथं करतोय आपण बघतोय पप्पू पप्पूने आपलं खातं उघडलं इथं मात्र दोन धावेने ऑन साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग गली मध्ये पण आपण क्षेत्रक्षण पाहू शकता मिड विकेटला क्षेत्रक्षण पाहू शकता मिड ऑन लाईक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता ला आपण मिड ला पाहू शकता एक अतिशय चांगला फलंदाज आहे श्री गणेश कोणी सांगत हर्षद गोलंदाजी मार्कवर राईट आम ओर तिकडे मार्ग होतोय हा चेंडू ऑन साइड ला पुल केलाय चेंडूला चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये पाहिजे किरण चेंडूला बघतोय त्यापर्यंत चेंडू सीमा पार जातोय पप्पूच्या बॅट मध्ये खणखणीत चौकार थँक्यू 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 राजलो चेक दंख्या दाखल करते आपण पाहतोय दहा धावा एक अतिशय चांगला स्थाड बघायला मिळतोय खरं दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय इथं मात्र आणि दोन्ही संघ म्हणजे पुढच्या फेरीत दाखल झाले आहेत हर्षद पुण्यात गोलंदाजी मार्क वार राईट आर्म ओरते किंवा मारा करतोय हा चेंडू लो फुलतो चेंडू ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल करतो चेंडूला चेंडू जातो बॅकवर्ड रिजन रिझनमध्ये किरण येतो जोपर्यंत चेंडूला फीड करतोय इथं मात्र दोन धावा पूर्ण केल्या जातात त्याच्या वेगाने दोन धावा पूर्ण केल्या जातात दोन्ही धावसंख्या धवसंख्या वाढते धवसंख्या धाव फॉल करते आपण पाहतो यावेळेला बारा धावा आपण पाहतो एक चांगली सुरुवात बघायला मिळते आपण चांगला स्टार्ट दिलाय आपण अडवली संघाने हर्षद गोलंदाजी मार्कवर राईट आम ओर तिकडे मार्क करतो पप्पू हा चेंडू शपलोन ऑन साईडला खेळण्याचा एक स्त्री रक्षक बीड होतोय पाहिजे दत्ता चेंडूला फीड करतोय काय चेंडू सीमा पार जातोय थोडीशी गती कमी झाली ते पण पाहिजेत पंचांत इशारा काय येतोय मात्र चेंडू सीमा पार स्वरूपात मास्टर सुरेख संगीत ऐकलं आपण धाव संगीत करते आपण बघतोय सोळा धावा एक स्टार्ट दोन आपण बद्दल एक बाजच्या स्वरूपात चौकार आल्या आहेत कारण यावेळेला आपण बघितलं था मॅनचा शेत पुणे बीड झाला होता दत्ता बीड झाला होता हर्षद पुणे त्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म मार्क मार्ग होतो पप्पू हा चेंडू स्वीप केला चेंडूला बॅकवर्ड स्कॉर्टच्या रिझन मधून चेंडू सीमा मार्ग होतो का पाहिजे आणखीन एक लाजवाब चौकार पप्पूच्या मधून खेडू मास्टर बघा राज आयोजकांची विनंती तुम्हाला की मराठी किंवा कोळी गीत येऊ दे अजक फरमाईश आहे धमस काय बघितलं तर फ्लाइन स्टार्ट सुंदर सुरुवात दमदार सुरुवात पप्पू कडून आपण केली जाते तर मात्र कारण का विजयला आपण स्ट्राईक मिळालं होती विजयला आता स्ट्राईक मिळते पाहिजे तर दुसरं षटक कोण घेऊन होतं हर्षल थोडासा माग्र ठरला होता ज्या हर्षलनी पहिल्या सामन्यात वाजवी गोलंदाजी केली होती आणि आपल्याला आपल्या बाजूने सामना झुकला तो हर्षल थोडासा माग ठरला आहे त्याचं कारण देखील बघितलं तर फाईन थर्ड मॅनला क्षेत्रक्षण आणि चांगलं क्षेत्रक्षण दाखवलं नव्हतं गोलंदाजी मारे करत पुणे अक्षय जाधव हो, एक अतिशय चांगला गोलंदाज आहे पात्रता अक्षयला आता वापसी कम करतो का इथं मात्र पाहिजे की विजय पवार पुन्हा एकदा धावांचा आपण बेल तर रन रेट वाढवतो इथं मात्र अक्षय गोलंदाजी मार्कवर पाक्रेचा पडायच सायकल फर्ज विजय पवार आ चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो मिडिकल रिझनमध्ये मध्ये एकदा पूर्ण करतोय जे स्क्वेअर लेगच्या ठीक आहे चेंडूला फील करतोय इथे मात्र दोन धावा पूर्ण केल्या जातात बिभीशन येतोय चेंडूला फील करतो परंतु अवधी होता दोन धावा घेण्याचा दोन ने वाढते धावसंख्या धाव फल अडवली संघाची बिनबाद बावीस अशी धावसंख्या एक प्लाईन स्टार्ट करून दिली आता मात्र विजय फलंदाजी करतोय तो मात्र साईकला विजयाला नऊ साईकला पप्पू असणारे

प्रत्येक आपण सुरेख गीत ऐकलं तिथं मात्र लावणी महाराष्ट्राची परंपरा दहा संख्या दहा फलका तिथं मात्र फ्लाईंगा मात्र विजय पवारने मोर्चा सांभाळला आहे आणि अटॅकिंग क्रिकेट इथं मात्र खेळतोय आक्रमकता दाखवतोय मात्र दोन फलंदा पप्पू आता नोस्ट ऐकला पण विजय मात्र आता सुरेख फलंदाजी होतोय पुढे अक्षय जाधव गोलंदाजी मार्कवार पिटू मधले षटकतोय तीन शेतश तीश थटेसारखलच्या बाहेर आपण पाहू शकता वेळेला अक्षय विजय हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू मनगडा सायने चेंडूला वळत मी स्पीड होते इथं मात्र बीबीशेने कडून शॉर्ट विकेट रिझर मध्ये पुन्हा एकदा लॉंगाचा पण एकच धाव मिनिट कार्तिकने आपण स्पीड केलं इथं मात्र आणि एक ने धावसंख्या वाढतेलते आपण बघतो बिनबाद एकोणतीस अशी धावसंख्या दुसरं षटक प्रगती आहे पुढे एकदा अक्षय गोलंदाजी मार्क वार केला फलंदाज आपण होतो पप्पू सुरेख फलंदाजी करतोय आता मात्र फाईन निकला आपण बघू पाहू शकता बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये सर्कलमध्ये पाहू शकता एक लोंगन मध्ये शतक्षण पाहू शकता अक्षय गोविंदजी बारक हा चेंडू फ्रंट हाफ वाली चेंडूला ड्राईव्ह करतोय डीप कव्हरच्या डोक्यावर ना आउटफील्ड पास आहे पण चेंडू सीमा पार जातो का आणि चेंडू सीमा पार आणखीन एक खणखणीत चौकार सुरेख फलंदाजी फुटवर्कचा वापर खूप चांगला करतो पद झाली ते खूप चांगलं दाखवतोय आणि किती माझ्यात गुणवत्ता माझ्यात किती क्रिकेट बाकी हे दाखवून देतो पप्पू पप्पू ऑन द फायर सुरेख फलंदाजी करतोय आतापर्यंत पप्पूच्या बॅडमधून बघितले तीन सुरेख चौकार आले आहेत आणि धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाढताना दिसते आपण धावसंख्या धावपल करतात तेतीस धावा एक फ्लाईंग स्टार्ट आपल्याला बघायला मिळतोय साडे सोळाच्या सरासरी धावा कुठल्या तिथं मात्र पुणे अक्षय गोविंदी मार्ग सायकल साईडला थर्ड थर्डमॅन बॅकवर्ड पॉईंट डी पॉईंट कव्हरला एक क्षेत्र पाहू शकता हा <laughs> चेंडू पुन्हा एकदा पॅडल शिफ्ट करतो दो, चेंडूला दोन दोन शतक मधून चेंडूला काढतोय चेंडू फीड होतोय का नाही चेंडू सीमा पार दत्ताने प्रयत्न केले होते पण थोडस प्रयत्न कमी आहेत थँक्यू 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 राहुल प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय प्रेक्षकांना आनंद देतोय आपल्या फलंदाजीने पप्पू पप्पूसाठी जरा जोर सुरेख फलंदाजी बघायला भेट आहे आपण बैतानाच्या चौफेर फलंदाजी करतो पप्पू धाव संख्या धावपल सदोतीस धावा आपण पाहतोय अक्षय पण एका गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय हा चेंडू रिवाचा वापर गोलंदाजा बरोबर खिलवाड करतोय इथं बरं पप्पू आणखीन एक दमदार चौकार बघायला भेटोय चेंडू सीमा पार जातोय थँक्यू थँक्यू डिज अ मास्तर झपाटलेला पिक्चरच आपण एक अतिशय चांगलं टायटस आपण ऐकलंय किती धाव सांग धावफॉल कधी आपण पाहतोय एक्केचाळीस अक्षरच्या षटकात धावा आल्या तब्बल एक एकवीस धावा आपण पाहतोय हॅलो चेक हॅलो चेक तसंच या ठिकाणी शुभगमन झालाय ते म्हणजे सन्माननीय विजय जोशी डायघर त्यानंतर दशरथ भुई रुंबारली या सर्वांचं या स्पर्धेचे शिल्पकार स्पर्धेचे आयोजक किरणदा ठुमरे यांच्या वतीनं आम्ही आपलं सहस स्वागत करतोय न बॅक टू द क्रिकेट या ऐकूयात सागावचा एक सागाव बुलंद आवाज बाळू पाटील सर यांना थँक्यू थँक्यू ओमकार अतिशय सुरेख सुरुवात आपण पाहतो यावेळेला एक्केचाळीस धावा कुठल्या आहेत खरं का पहिल्या षटकात वीस धावा दुसऱ्या एकवीस धावा आता पाहिजे गोलंदाजी मार्कवर कोण येतोय अरुण येतोय संघ नायक येतोय पाहिजे संघ नायक आता कशा प्रकारे गोलंदाजी करतो ही पार्टनरशिप तोडतोय इथं मात्र पार्टनरशिप तोडणं फार गरजेचं आहे यातील एका फलंदाजाला बात करणं फार गरजेचं नेता श्री गणेश कोणी संघाला मोठं टार्गेट आपल्याला बघितलं तर समोर राहणार त्यांच्या समोर अरुण गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक घेऊन येते हायवे एडी कडून सायकेला फलंदाज असणारे मलंगडी विभागातील अतिशय चांगला फलंदाज अष्टपैलू खेळाडू विजय पवार अरुण गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्ग होते चेंडू ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न करतो चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्क येत नाही चेंडू तर बॅकवर्ड जो बंद चेंडू फील्ड होईल तो चेंडूला फील्ड करतोय सुरेख फेकी ऑन द स्टंप फेकी दाखवत येते मात्र एक धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फॉल करते आपण पाहतोय बेचाळीस धावा पार्टनरशिप बेचाळीस धावांची होते काम करते संघाला आपण एक मोठ्या टार्गेट कडे नेण्याचं काम करतोय चोवीस धावण्याकडे अरुण पुण्यात गोलंदाजी राईट आर्म कडे मारा करतोय हा चेंडू पुण्यात ऑन साईड ला मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही बऱ्याच वेळानंतर आपण बघतो निर्धाव चेंडूची समाप्त होते श्री गोलंदाजी बघायला भेटीत मात्र अरुणच्या माध्यमातून खरं का पी वन मध्ये आपण वीस धावा आल्या पी टू मध्ये एकवीस धावा आल्या अरुण मात्र इथे चांगली गोलंदाजी करताना दिसतोय पण इथं अरुण राईट आर्म ओरते किट मारा करतोय हा चेंडू अतिशय सूर्या एक फाटका स्वीपच्या माध्यमातून जोपर्यंत चेंडू फीड होईल बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये एक धाव इथं मात्र मिळते एकने धाव धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकारते आपण पाहतो यावेळेला त्रेचाळीस धावा सुरेख गोलंदाजी केली अरुणने अनुभव काय असतो दाखवून दिलाय आतापर्यंत आपण तीन चेंडू आहेत आणि फक्त दोन धावा दिल्या आहेत पुणे अरुण गोलंदाजी मार्कवार राईट आर्म उर तिकडे मारा करतो कडून सायकला फलंदाज विजय पवार अरुण तो विजय चेंडू रिवाचा वापर केला चेंडू जातोय कार्पेटच्या मध्ये ऑफला ज्यामध्ये चेंडू फील्ड मिस फीड होते मात्र दोन धावा इथं मात्र पूर्ण केल्या जातात अकेश कडून आपण अशिष कुडून मिस फीड होते मात्र दोन धावा मिळ आहेत दोन ने धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकते आपण पाहतोय पंचेचाळीस धावा आपण पाहू शकता सूर्य गोलंदाजी इथं मात्र करतोय अरुण पुणे अरुण गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या शतकातील पाचवा सर्टिफिकेट फेकण्यासाठी सज्ज होतोय आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली अरुणने अनुभव काय असे दाखवून दिले अरुण तो विजय हा चेंडू पुन्हा एकदा तिसऱ्या सुरे एका फाटका चेंडू येतोय किट रिझन मध्ये चांगल्या शतक्ष चेंडूला फीड करतोय एकच धाव मिळणारे लॉंग रिझन मध्ये लोंगन मध्ये चेंडूला फीड करतोय आणि एका धावे नेतो मात्र समाधान मला लागतं एकने धावसंख्या वाढते धाव संख्या धाव फल आपण पाहतो याला सेहेचाळीस धावा सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंत आपण अरुणने आत्तापर्यंत धावा दिले तब्बल पाच धावा दिला सहा चेडू सुरमॅक यापेक्षा चांगलं कम बॅक काय असू शकतो श्री गणेश खोनी संघासाठी अरुण पुणे एकदा गोलंदाजी मार्को सायकल फलंदाज पप्पू आडू शॉर्ट पिच चेंडू हुक करतो चेंडूला चेंडू हवेला झेल सुटतो इथं मात्र एक सोप्पा झेल सुटलाय जीवदान मिळालं आपण झेल सुटला जातो इथं मात्र आणि सुरेख गोलंदाजी केली टाळ्या दे जरा अरुणसाठी सुरेख गोलंदाजी केली इथं मात्र कारण आतापर्यंत आत्तापर्यंत धावा दिलायत फक्त आणि फक्त आपण बघतो यावेळेला पाच धावा दिल्या आहेत तीन षटक झालेत पूर्ण वळूया वासपीठावरती अमोल जाधव जे या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय संतोषजी ठुमरे यांच्या शुभ असते हा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय मायाची भगवी शाल सन्मान चिन्ह आणि अप्रतिम पुष्पगुच्छ या ठिकाणी दिलं जात आहे एक जबरदस्त संकल्पना तुम्हाला पाहायला मिळते कौतुक करावं तेवढं थोडं किरणदादा ठोंबरे या व्यक्तिमत्वाचं प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवरती बारकाईने लक्ष केंद्रित केलं जातं आणि हा तुतारीचा आवाज तुमच्या समोर थँक यू खूप चांगली तुतारी वादकाची भूमिका या ठिकाणी दाखवली आहे आमच्या दोन्ही तुतारी वादकांकडनं त्यात मग कौस्तुभ भोसले यांचा सन्मान केला जाईल मंचावरती गजानंददा साळवी यांना विनंती करतोय आपल्या शुभ असते कौस्तुभदा भोसले यांचा सन्मान आपण या सातत्यानं अतिशय करायचा काम क्रीडा क्षेत्रासाठी केलं जात कौस्तुभदा आणि त्यांचा सन्मान या मंचावरती केला जातोय त्यानंतर आपण सन्मानित करतोय या ठिकाणी निलेश यांचा सन्मान केला जाईल सतीश म्हात्रे यांचे शुभ असते या ठिकाणी सन्मानित केलं जाईल निलेश दादा या व्यक्तिमत्वांना थँक्स ऑल ऑफ यू तुमचं अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल तुमचा मनापासून आभार हर्षद ठुमरेला मी तर यश बिग विकेट विजय पवार मैदानाच्या बाहेर या ऐकूयात बाळू पाटील यांना ओमकार विजय जोशी जे डायगर वरून या ठिकाणी आलेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला के जाईल जगदीशजी पाटील यांच्या शुभ असते आपण या व्यक्तिमत्वाचा सन्मान या ठिकाणी करतोय डायगर गावाचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिला जाता आणि येणाऱ्या आठ फेब्रुवारीला एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा डायगरच्या मैदानावरती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल विष्णूशेठ पाटील त्याचबरोबर जय हनुमान डायगर यांच्या संयुक्त विद्यमानाला शिक्षण महर्षी नारायण शेठ पाटील डायगर चषक नाईट रजनी त्यानंतर उंबरलीवरून जे प्रेमा प्रेमापोटी ते दशरथजी भोईर यांचा सुद्धा सन्मान केला जातोय राम श्याम पाटील यांच्या शुभा हस्ते शॉर्ट ऑफ लेंथ होता मोठा फटका दाखवला जातोय चेंडू लॉंगलेगच्या हो डोक्यावरून सी मारेशिबा फरार षटका थँक्यू डी सिंग कंप्लीट झाला असेल विकी दादा आपण मॅच कडे वळूयात या ऐकूयात बाळू पाटील यांना थँक्यू ओमकार ओमकार आता मात्र झेल सोडला होता आपण तर पप्पूचा आणि तो पप्पू मात्र मात्र षटकार आणि आपण मोठी धावसंख्या ते उभा राहतोय धावसंख्या दाव फलका ती फिफ्टी कम्प्लीट झाला टाळ्या होती आपण मध्ये अडवली संघासाठी का फलंदाजी करतोय मात्र पप्पू आता मात्र जीवदानाचा पुरेपूर खाता येतो नोज थायकेनला आपण पाहतोय करणला पाहू शकतो संघ नाही हर्षल पुढे गोलंदाजी मार्कवार पाडा ज्या विकेटची गरज होती तो विकेट, विकेट मात्र मिळणार होता अरुणला पण त्या जेल सोडला आणि तो मात्र नसीबाचा धनी ठरला आपण होता पप्पू धावसंख्या दफल फल करते आपण होतो बावन्न आणि पप्पू खेळतो वैयक्तिक आपण बोलतो यावेळेला एकतीस धावानं खेळतोय तू पप्पू पण तो चेंडू पुणे ऑन साईडला चेंडू कार्पेटच्या मध्ये जातोय कृष्ण असत जोपर्यंत येईल तर चेंडूला फीड करेल तोपर्यंत एक धाव मिळणार आहे एकने धावसंख्या वाढते धावसंख्यात अफल करते आपण पाहतोय त्रेपन्न त्रेपन, धाव त्रेपन आपण पाहू शकता पुणे तर हर्षल गोलंदाजी मार्कुवर स्थायकीला फलंदाज येतो संग नायक करण पाहिजे कशाप्रकारे फलंदाजी करतोय कारण काय गुणवान खेळाडू अंडर ट्वेंटीचा खेळाडू किरण महे, महेश किरण आपण बघितलं करण आणि महेशची जोड आपण बघतोय हा चेंडू अतिशय सुर्र आहे का फटका चेंडूचा कार्पेटच्यामध्ये लोंगणला एक एकदा मिनटे चांगलं किरणचं किरण आहे तो चेंडूला फीड करतोय एकने धाव संख्या वाढते धाव संख्या धाव फल करते आपण पाहतो यावेळेला चोपन्न धाव आपण पाहतोय खरं का ज्याप्रमाणे अरुणने के गोलंदाजी केली तशाच प्रमाणे इथं गोलंदाजी करताना दिसतो हर्षल कारण अंडर ट्वेंटी वनचे खेळाडू बहिले करण आणि आपण बघतो महेशला सुद्धा शकत आहे अतिशय चांगले फलंदाज आहेत दोन पण हर्षद गोलंदाजी मार्क वारा राईट उरतेकडे मार्क होतो करतो म्हणजे पप्पू अच्छा तीन तीन शतरक्षक येत आहेत पण झेल मात्र नो मॅन लँड मध्ये पडतोय राहुल कॉल करणं फार कुणाचा झेल आहे ती जाईल की थर्डमॅनचा शतरक्षक जाईल पण कॉल देत नाही इथं मात्र पुन्हा एकदा एक जीवदान मिळतो आपण पप्पुला धावसंख्यात अप्पाल करते आपण पाहतोय पंचावन्न धावा एक गडी बाद खरं दोन षटकात आपण जर विचार केला तर एक्केचाळीस धावा झाले होते पण त्यानंतर सुरेख गोलंदाजी केली पाच धावांचं छटक हातलं आता मात्र हर्षद देखील आपण तर गोलंदाजी हर्षदेखील आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतो एक षटकार गेला तरी पण हर्षल हा चेंडू टाइम शॉट आहे पाहिजे झेल होतो का हर्षद स्वतः झेल पर्यंत पोहोचतात आणि माझा झेल आहे मी घेणार आहे आणि एक सुरेख कॉटन बोर्ड घेतोय बॅक टू पाविले चैतपाकाचे मैनने येईन तुझे मी दकरला माझे वर देवी आईचे मथर बाबा माझे वर देवी आईचे मथर बाबा चैतपाकाची महिन येईन बघा ओमकार दोन षटकात आपण बोलतो धावा होत्या एक्केचाळीस पण नंतरच्या दोन षटकात धावा येतात फक्त चौदा कौतुक करावं तेवढं कमी आहे अरुणचं अरुण खूप चांगलं षटक आता त्यानंतर हर्षल तर आपण हर्षलच्या जरी षटकात धावा आपण एक षटकार आला असेल पण तरी आपण बोलतो धावा आलेत फक्त आणि फक्त नऊ धावा आल्या सुरेख कम बॅक केलं इथं मात्र आणि हर्षल त्या दोन गडी सुद्धा बात केलेले आहेत पाहिजे आता शेवटचं षटक खानामारीचं षटक आता कोण घेऊन आणि पप्पू आणि आपण तर फलंदाज येतात मात्र नोस्टाकेनला पप्पू आणि चेतनी जोडी आता पाहिजे कशाप्रकारे फलंदाजी करते कारण नॉन सायकला आपण इथे पप्पू असणारे चेतन असणार असणारे गोलंदाज येतो आपण इथं मंगेश ज्या मंगेशनी पहिला सामना जिंकू तो मंगेश आता कशा प्रकारे कशाप्रकारे गोलंदाजी करतोय पाहिजे चेतनला शांत ठेवतोय का आपण चेतन आक्रमक फलंदाजी करतोय सुरेख कम बॅक केलं अरुणने मित्र म्हणेल अनुभव काय असते दाखवून दिलंय जरी हर्षल ते आपण एका चेंडोती षटकार गेलो होता आपण तरी पण कम बॅक करून दिला हर्षने दोन गडी बाद केलेत आहेत जर पप्पूचा झेल पकडला असता तर आणखीन थोडासा आपण दहा हा संघ बॅकफूटवर गेला असता गोलंदाजी मार्क वैयक्तिक पहिलं व संघाचं पाच शेट गोलिंद मंगेश हा फुल, चेंडू सरळ बॅटिंग खेळून करतोय वेळेला फुटलो फुलटो चेंडू चेंडू लॉंगपला ज्यामध्ये चेंडू फीड होईल तो मात्र चांगलं क्षेत्रक्षण बघायला भेट चंदूला आपण पाहू शकता कारण चंदू एक अतिशय चांगला रक्षक आहे पण आज मात्र लॉंगपला क्षेत्रक्षण करताना दिसतो इथं मात्र एक नाही धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फालकात आपण पाहतोय छप्पन्न धावा आपण पाहतो यावेळेला गडीबाद झाले तब्बल आपण विचार केला तर दोन बाद मंगेश हा लो चेंडू लोक टा चेंडू चेंडू हवे त्या वेळेला प्रयत्न करतोय हर्षल पण मात्र प्रयत्नात यश लाभत नाही तर मात्र दोन धावा पूर्ण केले जात आहेत पाहिजे तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते तीन धाव संख्या वाढते धाव फलकात आपण पाहतो यावेळेला एकोणसाठ धावा आपण पाहू शकतायत कारण की आता धावा येणं फार गरजेचं आहे तर थोडंसं आपण मेड्युकेटला डीपमध्ये होता हर्षद टोंबरे पण प्रयत्न केले पण प्रयत्नात येस लाभत नाही आहे धावसंख्या वाढते असं का एकोणसाठ धावा चेंडूबाक्यात आज जुनी आपण बघितलं चार मंगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुरेख कम बॅक आहे असं वाटतं सत्तर ते पंच्याहत्तर धावांना गवसनी निघाले पण त्यानंतर सुरेख गोलंदाजी केली अरुणनी मंगेश तू चेतन ज्या वेळेला पुढे सोला ते सुरेखा ड्रायव्ह बघायला आहे ऑफ ड्राय बघायला मिळत चेंडू सीमापार का पाहिजे क्षेत्रक्षण बघायला मिळतं इथं मात्र दोन धाव तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते मात्र तीन धावा बघायला मिळत चांगलं आपण मिळतं क्षेत्रक्षक दिनेश चांगलं क्षेत्रक्षक होत जरा टाळ्या होऊन जाते दिनेश साठी एक धाव वाचवली आहे कारण का एक एक धाव फार महत्वाची असे धावसंख्या वाढते तीन धाव संख्या धावते आपण बघतो बासष्ट धावा आतापर्यंत आपण इथे मंगेशनी च षटक आपण पाहतोय तर मंगेशने आतापर्यंत तीन चेंडू मध्ये सात धावा दिलेल्या आहेत सायकेला फलंदाज पप्पू असणारे सलामीचा फलंदाज खूप चांगली फलंदाजी करताना दिसतो एक संघाला मजबूती देण्याचं काम करतोय मंगेश गोलंदाजी मार्फर हॅव वेंड कडून राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय आ चेंडू ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न करतोय तर मात्र फलंदाज बाजतोय अरुण कोणतीही चूक करत नाही मंगेशला मिळणारी पहिली सफलता थँक्यू थँक्यू डीजे मास्टर जरा टाळ्या होऊन जाऊ दे पप्पूसाठी सतरा चेंडू पस्तीस धावा सुर सतरा चेंडू छत्तीस धावा सूर्य का फलंदाजी केली संघाला मजबूती देण्याचं काम केलंय चेंडू बाकीत तब्बल आपण बघितलं मंगेश शेवटच्या शतकातील दोन चेंडू बाकीत नवीन फलंदाजी होतो यावेळेला योगेश होतो पाचव्या क्रमांकावरती पाहिजे तर योगेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय मंगेश कोलंदाजी मार्कवर दोन चेंडू अजूनही बाकी आहेत धवसंख्या दाफोल कधी आपण बघतोय बासष्ट धावा खूप चांगलं कम बॅक केलं इथं मात्र श्री गणेश कोणी संघाने मंगेश तू योगेश हा चेंडू आपण पहिले तर ऑप्शनच्या बाहेर फेकला होता इथं मात्र पंच वाईट ची खून करतायत एकने धाव संख्या वाढते वंदर धावेने धवसंख्या दाफल कधी आपण पाहू शकता त्रेसष्ट धावा चेंडू बाक्येत अजूनही आपण बोलतो दोन चेंडू बाक्येत मंगेश तू योगेश राईट आर्म उरतीकडनं मारा करतोय हा चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या माध्यम होतो मिटपिटला एक धाव पूर्ण करतो हर्षेत चुटला फिडतोय मिसफीड होते मात्र थोडीशी चुकी दाखवतोय दोन धावा इथं मात्र पूर्ण केल्या जातात दोन ने धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता पासष्ट धावा एक चेंडू अजूनही बाकी आहे पासष्ट धावा धाव फल करते पाहिजे किती धावांचं टार्गेट होतं तर मात्र इथं मात्र कारण का पहिल्या दोन षटकात एक्केचाळीस धावा आल्यानंतर असं वाटतं की मोठं टार्गेट इथं सेट करायला सत्तर ते पंच्याहत्तर धावा सेट करत पण मात्र कम बॅक केलं होतं बघितलं तर अरुणच्या षटकाने मंगेश कुलंदाजी मार्क वर्ष केलं फलंदाज योगेश आ चेंडूला ऑफ चेंडूला चेंडू हवे किरण चूक करणार नाहीये मंगेशला आणखीन एक सफलता प्राप्त होते षटक संपत पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या संख्या धाव फल आपण पाहतो यावेळेला प्रथम फलंदाजी करताना अडिवली संघाची पासष्ट धावा सासष्ट धावांचं लक्ष असणारे आपण तर श्री गणेश खोनी संघाला यावेळेला

ओमकार पहिल्या दोन षटकात आपण एक्केचाळीस धावा आणि तीन षटकात नंतरच्या फक्त चोवीस धावा आल्या आहेत आता मात्र सासष्ट धावांचं लक्ष असणार आहे तेरा पूर्णांक वीसच्या स्तराने पाहिजे आता हर्षल आणि कंपनी कशा प्रकारे ते सामना करते अडोलीच्या या गोलंदाचा सामना इथून कोण जिंकतो आणि कोण हरतोय दुसरा सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा ऐकूया वाकलंचा बोलंदावाज ओंकार शेटेन पोहचवतात आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करते एकदा टायनचा गजर उद्या हर्षद ठोंबरे आणि विभीषण मात्रे साडी यांनी खूप मोठे लक्ष पार करायचं आणि जिंकण्याचं स्वप्न आणि अभिलाषा अभिलाशामध्ये आला विभीषण मात्रे आणि त्याला साथ देतो ऍज अ ओपनर हर्षद ठोंबरे खोनी टीमच्या बाजून विजय पवार खूप चांगला खेळ केला त्यानंतर पप्पू भालेने चांगली कामगिरी केली छत्तीस जावा मैदानावादी कुडल्या आपल्या टीम साठी लास्ट मुमेंटला चांगला कमबॅक तुम्हाला पाहायला मंगेश या गोलंदाजाकडनं अरुण चांगली कामगिरी केली अवघ्या पाच जावा दिल्या अक्षय आणि हर्षल थोडेसे महागडे ठरले मग आता ते अपयश बाजूला सारून फलंदाजी चांगली करायची आहे खूप सारी स्वप्न घेऊन मैदानावरती आले बेस्ट ऑफ लागत शोध गुड गेम ऑन सामना सुरू होईल सेकंड सेक्शन वर्सेस खोणी गोलंदाज तयार होईल खूप आहे एक वेगवान गोलंदाज म्हणून पाहिलं जातं या गोलंदाजाकडे अनेक वर्ष क्रिकेट खेळला नाहीये क्रिकेट जगलाय आडिवली टीम साठी आणि त्याच अनुभवी गोलंदाजाचा वापर केला जातोय सुनील भाने सज्ज झालाय गोलंदाजीसाठी पहिला चेंडू वर्षासाठी वॉट ग्रेट ग्रेट डील स्कूप फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज स्किलिंग शॉट टेकिंग ऍप चेंडू फरार सी मारेशा बाहेर पहिला चौकार आणि किरणचे किरणचे पहिला चेनुवारी चांगला फटका आलाय जसे प्रकारे बाळासाहेब ठाकरेंनी हिंदू देश सम्राट म्हणून नाव कमवलं तशाच प्रकारे या विभागातील प्रत्येकाच्या हृदयाचं काळीच पाहिलं जादा प्रत्येक लहान थोराला गरीबाला ज्याच्याकडनं सहकार्य केलं जातं तर गरिबांचा नेता दाता म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहायला जातं दिवस स्पर्धा हा टेनिस बॉलचा तुम्हाला पाहायला एक सिंगल त्या ठिकाणी आली आहे आणि सिंगलच्या मदतीनं टीम खुनी पुढे सरकेल फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील पाच गोलंदाज तयार यावेळी हा चेंडू विभीषण साडी चेंडू तर डीप मध्ये शेतरक्षक वन बाउंस चेंडूला कव्हर करतील तोपर्यंत धावा मिळतील त्या ठिकाणी दोन आणि दोन धावेच्या मदतीनं टीम पुढे एक खोणी फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी सात गोलंदाज तयार होईल लो व फुल टॉसे ऑप्शन पला शॉर्ट साठी जागा बनवली चेंडू कार्पेटच्या माथापर्यंत ट्रॅव्हल होतोय जोपर्यंत शेतरक्षक येईल उचलेल फेकेल तोपर्यंत अजून दोन धावा आणि तिसऱ्या धाव्याचा कॉल केलाय दोन धागा वेगानं कम्प्लीट केला थोडासा प्रेशर वाढवला शेतरक्षकावरती आणि या तीन धावा त्या ठिकाणी रिकवर आहेत करता फलंदाजी करताना हर्षद आणि त्याला साथ त्यांना विभीषण मात्रे आणि धावसंख्या डबल फिगर मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मॅजिक फिगर ऑन अ बोर्ड दहा धावा याच दहा आकड्यानं क्रिकेटमध्ये चमत्कार केला सचिन रमेश तेंडुलकर त्याच्या जर्सीचा नंबर तबल का दिवास, जी जी चा चा होता दहा त्यानंतर तब्बल शंभर शतक झळकावली बावीस वर्ष एक्क्याण्णव दिवस भारतीय टीमची सेवा केली आणि अलीकडच्या काळात सचिनचे सुबद्दल सुद्धा एक वेगवान गोलंदाज म्हणून अंडर नाईनटीन रणजी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतायत या ठिकाणी गोलंदाज सज्ज होईल सुनील भाने पिवनचा पुढचा चेंडू फुलरलिंगचा बॉल होता आउटसाईड एच चेंडू पडल्यानंतर प्रॉपिंग बाहेर स्ली पॉइंटला ट्रॅव्हल होतोय तो म्हणजे एक सिंगल लाभेल हर्षदला बनवायच्या मैदानावरती सासष्ट धावा टार्गेट खूप मोठा सेट केलाय दबाव असेल फलदा कोणी टीमच्या मग या ठिकाणी सरासरी जर पाहिली तर तेरा पूर्णांक वीस ची सरासरी मेंटेन ठेवायची आहे आणि फलकावरती धाव देत अकरा आणि चा शेवटचा बॉल असेल सुनीलचा ओवा पी चे मोठा फटका चेंडू हवे मध्ये झेल सुटणार नाहीये कारण अडिवली टीमची ओळख ज्याच्या नावाने तो खेळाडू चेंडू खाली येतोय विजय पवार सुरेख झेल आणि फलंदाज मध्ये बाद होतोय पहिला धक्का खोनी संघाला चुरा चुडा चुडाठी घेऊ द्या किरमाला बी येऊ द्या ते सोनं आणि एक अतिशय चांगला ओसम सॉन्ग तुमच्यापर्यंत सादर केला जात डीजे राजच्या माध्यमातून फलका वरती धावाल्या पीवन मध्ये अकरा एका फलंदाजाला गमावला कोणी टीम ना कंपॅरिजन केली दोन टीमला ज्यावेळी अडिवली टीम, टीम फलंदाजी करत होती त्यावेळी वीस दाबा पिवन मध्ये कुठल्या होत्या म्हणजे कुठेतरी मागे पडलाय या ठिकाणी हा खोणी संघ म्हणजे अजून काही संपलं नाहीये खूप मॅच बाकी आहे खूप संघर्ष करायचा आहे खोणी संघाला विजय पवार गोलंदाजी साडी आपल्यामध्ये उत्साह खूप चांगला पाहायला मिळतोय दोन पंच त्या ठिकाणी डिस्कशन करत आहेत पाहिजे योग्य तो निर्णय काय येतोय पंचांकडनं की नॉट आउट आहे थोडस दबाव आणला होता चांगला कॉल त्या ठिकाणी पंचांकडून आलाय आणि विजय पवारला मी यश। ते यश पहिला चेंडू जातोय त्या ठिकाणी निर्धाव प्रत्येक निर्धार चेंडू संजीवनीचं काम करेल अडवली टीम साडी कारण सासष्ट धावा डिफेन्स करायचं आहे टीम स्पिरिट खूप चांगलं आहे कारण असं म्हटलं जातं टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क गोलंदाज तयार यावेळी फुलर लेन बॉल होता लाईन मिस करतो बासमन चेंडू येईल त्या ठिकाणी थर्टी आठ सायक मध्ये जो पण फील्ड होईल तो मध्ये एक धाव मिळेल एका धावेच्या मध्ये टीम खोणी पुढे सरकती या स्कोर बोर्डवरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात त्या ठिकाणी बारा आणि बारा तारखेला युवराज सिंग जन्म झाला बारा डिसेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी ला वर्ल्ड कप जिंकून दिला भारतीय टीमला मग यावेळी लाईन मिस केली आहे कदाचित बासमन हर्षद ना विजय पवारकडे वेग चांगला आहे आणि त्या वेगानच मान कापायची होती मी मग बॉलर्सची हर्षदला ते त्या ठिकाणी हर्षदचा प्रयत्न फसतोय चेंडू जातोय निर्धाव विजय पवार टेनिस बॉलचं एक मोठं नाव आहे अवघ्या कल्याण डोंबिली नव्या मलंगड नव्या पूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉलचं लक्ष आपल्या कामगिरीनं स्वतःकडे खेचून आणलाय याच विजय पवार न आणि तो गोलंदाजी करतोय आडवली टीम साठी हर्षद सातत्यान मैदानावरती वर्दी ऑन साइड ला फटके दाखवण्याचा प्रयत्न करतोय डॉट बॉल लाईन मिस करतोय हर्षद ठोमरे जरी आतापर्यंत फलंदाज शांत असल्यामध्ये ज्या क्षणाला गिअर अप करेल ज्या क्षणाला लय मध्ये येईल ज्या क्षणाला नेटवर्क तापेल त्या क्षणाला मात्र फलंदाजी चांगली करू शकेल शॉर्ट ऑफ लिंक होता यावेळी सुरेख फटका कॉपी बुक स्टाईल स्किलिंग शॉट टेकिंग ऍप चेंडू शॉट कवरला बीट करून सी मारे शबर फरार सौकार चार धावेच्या मदतीनं फलकावरती धावातील सोळा बनवायच्या सासष्ट म्हणजे अजून पण पन्नास धावेचं अंतर कापायचं आहे लक्ष जास्त महागड नाहीये शेवटचा बॉल बाकी असेल षटकातील विजय पवार मध्ये काहीतरी चूक होतीये पंचवीस मिनिटं असतील फक्त विजय दादा या गोष्टीकडे सुद्धा लक्ष असू द्या अडीवली टीम जास्त वेळ तुम्हाला घ्यायचा नाहीये कारण आज आपल्याला मॅच लवकर कव्हर करायच्या गोलंदाज यार यावेळी सुर एक यश मियाला या विहर्ष टोमरेला आठवण करून दिली तिला करची दिल्सकूप चेंडू सीमा रेषा बार डीप फायनल क्षेत्रामध्ये चौकार षटकांचा खेळ झाला पूर्ण धावा आलेत पापापलेच्या दोन षटकामध्ये वीस बनवायच्या सासष्ट सिक्स्टी सिक्स मायनस ट्वेंटी अपकमिंग एटीन डिलेव्हरीज रिमायनिंग फोर्टी सिक्स रन्स येणार अठरा बॉल आणि सेहेचाळीस धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी खोणी या टीमला वीस धावा फलकावरती आता मध्ये लावू शकलाय अजून मध्ये मॅच मध्ये खूप काही बाकी आहे खडतर प्रवास या ठिकाणी सुरू झालाय कारण येणाऱ्या कामध्ये पंधरा पूर्णांक तेतीसशी सरासरी जमवायची आहे ती म्हणजे खोणी या टीमला अठरा बॉल आणि सेचाळीस जावा नथिंग इज इम्पॉसिबल द पेपर क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही आहे नथिंग इज इम्पॉसिबल द वर्ड आणि या जगात सुद्धा अशक्य असं काही नाही आहे फक्त आय एम पॉसिबल आय कॅन डू मी करू शकतो हा आत्मविश्वास तुमच्याकडे असायला हवा म्हणजे तो विश्वास आहे आणि स्वप्न सुद्धा पाहिलंय ज्यावेळी विश्वास आणि स्वप्नाचं एक मिलन होईल तुम्हाला एक चांगला संकेत एक चांगली गोड बातमी मिळत असेल तो गोड संकेत कोणी टीमला मिळून देईल का फलंदाजी करताना हर्षद ठोमरे हे नाव गोलंदाज तयार रोशन से फेकून देतोय लांग लांग बिग वे चेंडू पाक धंदनीत षटकार थँक थँक्यू डीजे आणि एका बाजूनं संघर्ष करत हर्षद ज्याच्या बाट बंद दोन चौकार आलेत आणि यावेळी मात्र सुरुवात केली दत्ता या नावानं दत्ता हे सुद्धा क्रिकेट मधलं एक मोठं नाव आहे कोण विसरेल त्या सोनापाडाच्या दत्ता ठाकूरला का मॅरेथॉनिक डाव साकारला होता ज्यावेळी सोनापाडा टीमला तीस बॉल सदुसष्ट धावा जे जी स्पोर्ट वाकन संघासमोर बनवायच्या होत्या त्यावेळी अवघ्या तेवीस बॉलवरती सामना संपवला होता सोनापाडा टीम न अठरा चेंडू सात धावा त्या मॅच मध्ये कुडल्या होत्या दत्ता ठाकूर ना यावेळी शॉर्ट ऑफ लिंद होता मिस टायमिंग ए शेतक्षे चेंडू खाली शॉर्ट फायन निघला सुरेख झेल आणि फलंदाज बाद होतोय अजून एक विकेटचं पतंग दुसरा धक्का खोनी संघाला फलंदाज फलंदा या ठिकाणी बाज झालाय दत्ता आणि नवीन फलंदाज येतोय छोटा पॅकेट बडा धमाका किरण मात्रे मैदानाच्या आतमध्ये येत ग्रेट फिनिश मलंगड विभागातला एक अतिशय चांगला खेळाडू आहे ज्याच्याकडनं अपेक्षा खूप साऱ्या असतील पाहिजे या मैदानावरती हर्षद आणि किरण हे नाव विजयाचं स्वप्न कम्प्लीट करून देईल का या कोणी टीमचं गोलंदाज तयार होतो रोशन सांगिक तिसरा षटके मोठा फटका आल्यानंतर कमबॅक केलाय त्या ठिकाणी या गोलंदाजांना तर रोशन विजयाच्या स्वप्नाला साजे सकाळी करेल का अडिवली टीमच्या बाजूने ओव्हर विकेट येतोय या विमा लाईन कदाचित के मिस केली आहे त्या ठिकाणी बॅट्समन हर्षद ठोबरी ना फुल्लर लेनचा बॉल होता ऑपस्टिकला खेपट्टीचा पुरेपूर वापर करतोय आपल्याकडे अनुभव काय आणि त्या अनुभवाच्या जोरावरती कशी का कामगिरी करू शकेल अडिवली टीम हे दाखवून दिलं जात या गोलंदाज रोशनकडनं सायकन वी हर्षत थोडासा तबंद शांत यावेळी फुलटॉस होता ऑन साईडला चेंडू येत्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षक त्या ठिकाणी चेंडूला कव्हर करेल तो पण एक धाव मेल कोणी संघाला एकेरी दुयरी धावे काम चालणार नाहीये मोठं लक्ष पार करायचं आहे सिंगल डबल न विजय संपादन करू शकणार नाहीये कोणी टीम मग अशा अनेक मॅच जिंकून दिल्यात याच किरण न येणाऱ्या काळामध्ये खेळाडू कक्षामध्ये दिनेश सारखा फलंदाज आहे अडिवली टीमच्या बाजूने विजय सुद्धा एक षटक बाकी आहे त्यामुळे अपेक्षा खूप सारे असतील अडिवली टीमला हा चेंडू स्लो वर वन होता गतीमध्ये थोडस मिश्रण झालं आणि लाईन लेंथ रीड करू शकला नाही आहे गोलंदाजाने एक्झॅक्टली काय करायला हवं फलंदाजाचा फुटवर्क तुम्हाला अभ्यासाचा जसं फलंदाजाला तुम्हाला माइंड रीड करायचं असतं आणि तेच केलं आहे पाहतोय फलंदाज ऑन साईडला मोठे फटके दाखवतोय यावी लेन मध्ये बदलाव झाला चेंडू ऑफ सिकला लेनचा होता खाली राहिला आणि यश मियाला चेंडू जातोय त्या ठिकाणी निर्धाव गोलंदाज सज्ज यावी किरण साठी सुरेख फटक्या व्हॉट अ ग्रेट शॉट चेंडू येतोय डीप मिळविकेच्या डोक्यावरून वाघाची दहाड खोदला पाड चेंडू सी मारेशा बाहेर षटकार तीन षट कसालीत पूर्ण अर्धा पल्ला पार करतोय या ठिकाणी खोणी संघ फलकावरती धावा स्कोमोजॉन थर्टी थ्री अजूनपर्यंत येणारे बारा बॉल बनवायचे तेतीस धावा बारा चेंडू तेतीस दावीची चे गरज आहे मॅच बॉल आमच्या वासपीडावरती आहे सेकंड टाईम चॉईस बॉल सर विभीषण डिसिप्लिन सर्वांसाठी सारखे आहेत जो बॉल दिला आहे त्याच बॉलला मॅच स्टार्ट करावी लागेल जरी तुम्ही आयोजक असाल तरी तुमच्यासाठी रूल्स सेम असतील कारण असं म्हटलं जातं रूल्स आर रूल्स नियम असतात ते शेवटपर्यंत टिकलेच हवेत आणि तेच नियम टिकवले जातील स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाज साई सज्ज होईल चौथं षटक घेऊन विजय पवार आडिवली एक्सप्रेस या नावानासुद्धा ओळखलं जातं याच विजय पवारला बारा बॉल ते तेतीसाव्याची मॅच आहे चल या पुढील सामना असेल गोरपी विपक्ष गंधारी तर संघा संघाने का लगेच नाण्यापैकीसाठी गोरपी विपक्ष गंधारी असा सामना असेल दुसरे पैकी दुसरा सामना या सोमकार चला संघाने की नाही यायचं आय कांडली रिक्वेस्ट बोलते कॅप्टन प्लीज कमन द स्टेज फॉर द टॉस हा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे जो संघाने उशिरा येईल त्या टीमला डायरेक्टली दोन धाव्याची पॅनल्टी या ठिकाणी दिली जाईल या गोष्टीकडे लक्ष असू द्या दोन्ही टीम्स यावेळी दिलस्कूप दाखवते अजून एक चांगला फटका मग यावेळी शेतरक्षक चेंडू खाले आले वन बास चेंडू कवर झाला नाही आहे सहिला अटेनला झेल कॅरी झाला असता तर फलंदाज बाद असते मग एक टप्पा आऊट नाही आहे एक टप्पा चेंडू फील्ड झालाय दोन, दोन धावा त्या ठिकाणी मिळतील आणि या दोन धावीच्या मदतीनं टीम कोणी पुढे सरकती आहे फलकावरती धावा थर्टी फायव्ह अजूनपर्यंत गरज आहे एकतीस धावांची येणाऱ्या दहा बॉलवरती यावेळी मात्र लाईन लेन कदाचित मिस केली आहे बॉलर न चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आयसीसीचा नियम क्रमांक बावीस त्या ठिकाणी लावला जातोय अतिरिक्त धाव त्या ठिकाणी येईल फलकावरती धावा एक ने पुढे सरकतील छत्तीस धावा येतात आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल दहा चेंडू तीस धावा म्हणजे तीनशेच्या स्ट्राईक रेट न धावा जमवायच्यात आणि हर्षद आणि किरण जोपर्यंत मैदानावरती आहे तो म्हणजे नक्कीच अपेक्षा असतील अनदर शॉर्ट ऑफ लेन्थ याविमध्ये चेंडू झाल डी फायनल चेंडू सी मारे शाबाहेर फरार संघर्षमय चौकार हर्षद हर्षरे अनफाय थँक्यू डीजे तिसऱ्या पंचांची मागणी केली जातीय वाटलं हर्षद काहीतरी पंचांना कॉल करतोय चला तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये सागर गोरपेक्कीच तिसऱ्या पंचांसाठी जायचं राहुल एक मिनिट आयोजकांनाच कोणाला तरी जावं लागेल कारण शेवटीला तिसऱ्या पंचाची भूमिका ही सुद्धा तेवढीच कठोर असते एक मोठा निर्णय त्यांना द्यायचा असतो कारण गोलंदाजांची लाईफ याच्यावरती डिपेंड असते असेच काही आक्षेप आंतरराष्ट्रीय स्तरावरती घेतले गेले होते सुखदेव ठोमरे आपण जायचं आतमध्ये तिसऱ्या पंधराच्या भूमिकेत तिसऱ्या पंधराच्या भूमिकेमध्ये जाताना तुम्ही पाहू शकाल आमचे सहकारी समालोचक राहुल ना चला राहुल जायचं लवकर प्लीज क्विक फास्ट जास्त वेग घेऊ नका आक्षेप घेतला जातो बॉलर्स विजय पवार वरती चेंडू कम्प्लीट झाली आहेत त्या ठिकाणी तीन अजूनपर्यंत बनवायच्या येणारे बॉल बाकी असतील नऊ आणि धावा गरजेच्यात वीस सॉरी सव्वीस यावेळी फुलटा सोता व्हॉट अ ग्रेट फील्डिंग या मेहनतीला मध्ये शंभर टक्के मार्क असतील खूप चांगली मेहनत करतो विजय पवार आपल्या टीम साठी कारण एक एका धावेची किंमत माहिती आहे विजय पवार अँड कंपनी आडिवली टीम ला एका धावेच्या मदतीनं टीम आडिवली समोर लढताना खोणी टीम पुढे सरकेल फोर्टी वन ऑन बोर्ड येणारे दोन चेंडू दादा खूप महत्त्वाचे असतील कारण आठ बॉल बनवायचे आहेत पंचवीस धावा एखादा मोठा फटका मॅच आतमध्ये इंटर होईल तो म्हणजे खोणी संघ एका बॉल चांगल्या स्थितीमध्ये आणेल आडिवली टीमला म्हणजे एका बाजूने आडिवली संघ ज्याला जिंकणे जरूर तर स्वतःच्या मैदानावरती हार नाहीये मंजूर खुनी टीमला शॉर्ट ऑफ लेन होता बिकिट केला जातोय चेंडू जाल डीप मध्ये फाईन लिगला क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळेल एका धावेच्या मदतीनं टीम खोणी पुढे सरकती आहे येणारे सात चेंडू आणि चोवीस धाव्याची गरज आहे आक्षेप घेतला विजय पवार वरती तर यावेळी अजूनपर्यंत कोणताही निर्णय पंचांकडे येत नाहीये हा चांगला संकेत आहे आडवली टीम साठी या विसर खेळले बॅक टू बॉल दोन धावेचा पर्यंत नक्कीच करावाच लागेल आणि तेच केला दोन धावा इझिली कम्प्लीट होत आहेत आणि आता मात्र लक्ष जात आहे थोडस दूर विजयाचा प्रवास थोडस होत खडतर आता मात्र मेहनत अजून वाढेल कारण असं म्हटलं जातं अडीच अक्षराचा भाग घ्या तीन अक्षराचं नशीब बदलण्यासाठी चार अक्षराची मेहनत गरजेची असते ती मेहनत कोण करेल किरण की हर्षद की या ठिकाणी येणारा गोलंदाज सामना डिफेन्स करून अडीवली टीमला तिसऱ्या फेरीमध्ये आणेल लक्ष उरते सहा बॉल आणि बावीस धावेच थँक्यू तर एक जाहीर सन्मान मात्र एक जाहीर मात्र सन्मान जाहीर जा 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 हो स सत्कार मात्र केली जाते आमच्या वास्तरावरती नवही आंदोलनामध्ये ज्यांनी सातत्याने विचार केले तर मोहाचा सिंहाचा वाटा ज्यांनी उचलला त्या सर्व मात्र दिग्गज व्यक्तिमत्वांचा नक्कीच ज्या माध्यमातून माध्यमातील लाडक्या लाडके किरण शेठ ठोंबरे नक्कीच ते सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभाग त्यांचा होता आणि सिंहाचा त्यांचा सुद्धा वाटामध्ये नक्कीच सर्वात आधी आपण सन्मान करूया शिकोनी गावातील एक चांगले व्यक्तिमत्त्व सकारा मात्रे त्यांचं सन्मान जर जो टायदा साठी सातत्याने विचार केला तर आपल्या समाजासाठी आणि आपल्या हक्कासाठी आपल्या स्वतःच्या जमिनीसाठी सातत्याने संघर्ष केला आणि त्या संघर्षाला सध्या त्यांचा सलाम असेल आमचा आणि इथं मात्र जाहीर सन्मान आमच्या व्यास्रावरती केला जातोय नेतृत्व केलं रस्त्यावरती उतरले कारण का गरज होती आपल्या समाजाला आणि सातत्याने तिथे विचार केला तर खूप चांगलं योगदान त्यांचं लाभलं त्याच्यानंतर आमच्यासोबत अजून एक व्यक्तिमत्व गजानन सायवी एक सन्मान आपण करू एक विनंती असेल किरण मॅच खूप अंतिम टप्प्यामध्ये आपण एक ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर दादा तो सन्मान करूयात अप्रतिम मुवमेंट दिला जातोय जीटीसी ला विनंती असेल नक्कीच तो सन्मान चिन्ह लाईव्ह स्क्रीन वरती दाखवायचा आहे हा चेंडू यावेळी मात्र फ्लाईट दिली होती किरण साठी या बॉल मात्र त्यावेळी किरण ना मिस केलाय पाच चिंडू बावीस धावा असं म्हटलं जातं लहरो नौका पार नाही होती कोशिश करने कभी की की हार नहीं होती उन्हीं को मिलती उन्ही जिनके सपनों में जान होती नहीं होता है दोस्तों हौसले उडान होती जाहीर केले जाहीर केलेत टीम ना कि या ठिकाणी कोणी टीमला त्यांच्याच मैदानावरती आम्ही पर्यायची वाट दाखवू शकू कारण आता प्रकारे तसा खेळ मैदानावरती केलाय तो म्हणजे कोणी टीम ना बाहेरून स्टार्ट घ्यायचा नाही आहे हा लास्ट कॉल आहे तुमच्यासाठी यावेळी ओव्हर पिच मोठा फटक्या मॅच मध्ये परत येतोय का व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग एकदा टायन चाक होते यावेळी नक्कीच फिल्डर्स नेम खूप चांगली मेहनत घेतली आहे काय क्षेत्रक्षण दाखवलं लाजवाब अफलातून कौतुक करावं तेवढं थोडं प्लीज पटकन पाणी घेऊन जायचंय त्या फिल्डर साठी विजय दादा जास्त इंजर्ड असाल तर आपण या बाराव्या खेळाडूच्या जागे तुम्ही बसू शकता बारा खेळाडू माझ्याच्या आतमध्ये जाईल याच खेळासाठी जाणलं जात षटकार नाहीये आम्ही सुद्धा पाहतोय बिभीषण दादा तुम्ही चेक करू शकता मात्र त्यासाठी अंबायाचा थोडा कॉल यायला हवा डायरेक्टली तुमच्यासाठी असं कोणताही निर्णय नसेल वेल फिल्ड एकदा टाळा उद्या विजय पवार साठी अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण क्षण आणि तब्बल धावा या ठिकाणी वाचवल्यात विजय पवारनं आपल्या टीमसाठी चौथी रन कंप्लीट करत असताना हर्षद मग त्या ठिकाणी धावचीत झालेत म्हणजे पुन्हा एकदा मॅचच्या आतमध्ये काहीसा शिरकाव करतोय या तीन धावेच्या मदतीनं खोनी संघ जिंकण्यासाठी येणारे चार बॉल आणि आता मध्ये गरज असेल या ठिकाणी एकोणावीस धावा येणाऱ्या चार चेंडूवरती बनवायच्यात आणि जर विकेटचा विचार केला तर फर्स्ट सेक्शन मध्ये थर्ड अंपायर अंपायरचा कॉल येतोय चला आता मध्ये जी टी सी फक्त एकच जाईल विकी दादा नक्कीच त्या ठिकाणी जातील त्यानंतर मी तर म्हणेल नाईन्टी नाईन पर्सेंट असेल मग कुठेतरी विश्वास आहे कोणी टीमचा बाबा काल थोडंबर आपण घेतलाय जर हंबा तडंबाचा कॉल आला विजय दादा तर आपण तडंबर घेऊ शकतोय तर त्यासाठी हंबायर तडंबर कॉल करायला हवा पाहिजे जी टी सी किती फायदा होतोय तुम्ही पाहू शकाल असे काही क्षण ज्यावेळी येतात त्यावेळी नक्कीच जीटीसीचा खूप फायदा होत असतो काल सुद्धा का कसा डिसिजन आला नक्कीच खास धकधक धगधग हळूहळू मोठी झाली आहे तर नक्कीच तुम्हाला योग्य तो निर्णय पाहायला मिळेल जर षटकार आला तर धावा चार बॉल बनवावा लागतील सोळा आणि जर या तीन धावा आल्या जर चांगला शेतक्षण झालं असलं तर चार बॉल बनवावा लागतील एकोणावीस पण तुम्हाला मॅच अजून संपली नाही आहे जो पर्यंत किरण मैदानावरती लढतोय आपल्या टीमसाठी खूप चांगली फाईट केली जातीय येणारे चार बॉल एकोणावीस कि चार बॉल सोळा नक्कीच अशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू अंतिम डिसिजन काय येतोय नक्कीच फलंदाज रनआउट असेल चौथी धाव घेताना हर्ष ठोमरे त्या ठिकाणी तीन धावा मिळतील आणि जीटीसी साठी टाळ्या होत्या एक अतिशय चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला असं म्हटलं जातं दूध का दूध पाणी का पाणी आणि तेच होणार होतं नाईन्टी नाईन पर्सेंट मी अगोदरच बोललो की हा निर्णय जाईल अडवली टीमच्या बाजूनं आपला समोर नक्कीच हा इतिहास मैदानामध्ये रचला विजय पवारना खूप चांगला क्षेत्रक्षण दाखवला येणारे चार बॉल एकोणावीस धावा विकेटचा विचार नक्कीच ज्या ठिकाणी आपण करू आणि जर विकेटची बरोबरी झाली असली मग टॉस सुद्धा आहे खोडी टीमच्या बाजूने गोलंदाज तयार होईल शेवटचा षटक यावी केला जातोय मग चेंडू हवे हो मध्ये चेंडू खाली झेल मग मिस झालाय सेकंड अटेंडला संधी होती मग या ठिकाणी दोन धावा होत आहेत कम्प्लीट आणि आता लक्ष अजून दूर जाईल तीन चेंडू आणि आता बनवावा लागतील सतरा धावा आणि सोळा धावा जरी आल्या तरी नाणेफेकीच्या आधारावरती हा सामना जिंकू शकेल संघ तीन बॉल बनवायचा सतरा ग्रेट बॅडिंग संघर्ष सातत्यानं सुरू केलाय विजय पवार वाचवल्या त्या धावा नक्कीच उपयुक्त ठरतील अडवली टीम साठी गोलंदाज भूषण तयार येणारा बॉल मॅच ओपन करेल यावेळी मोठा फटका दाखवलाय चेंडू हवेमध्ये मध्ये लॉंगनला झेल आणि फलंदाज बाद होतोय किरण मात्रे मैदानाच्या बाहेर आणि या सामना मी या जेलच्या बरोबरीनं टिपलाय या काही मात्र आता एकतर्फी असेल तर आपण आपल्या व्यासपीठामध्ये नक्कीच ज्यांनी सातत्याने विचार नेवाई प्रकरणामध्ये नेवाई आंदोलनामध्ये ज्यांनी सियाचा वाटायला सातत्याने रस्त्यावरती उतरले सध्या त्यांनी जेल भोगला कारावायास भोगी त्यांचा पण सन्मान जेव्हा जेव्हा नक्कीच किरणदा असतात सुद्धा मात्र खूप मोठं त्याच्यामध्ये त्यांचं योगदान होतं परशुराम ठोंबरे एक व्यक्तिमत्व त्यांनी नेतृत्व केलं या निवाळी आंदोलनाचं मात्र भोगला या निवाळीसाठी आपल्या गावाचा बघितलं गेलं तर निवाई आंदोलनासाठी या खोनी गावासाठी नक्कीच त्यांचा जाहीर सन्मान आमच्या वास्त्रावरती आकर्षक मॉमेंटो नक्कीच त्याच्यानंतर मायाशी शाह देऊन आपल्या वास्त्रावरती स्पर्धेचे लाडकी आयोजक किरणदादा ठोंबरे यांच्या शुभा असते त्यांचा मत जाहीर सन्मान ते केलं जातोय त्याच्यानंतर सोबत बंडू ठोंबरे की त्यांनी सुद्धा मात्र विचार केला तर आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता खूप मोठा सहभाग होता त्यांचा की त्यांचा सुद्धा सन्मान आमच्या व्यासपीठावरती या स्पर्धेचे लाडकी आयोजक सन्मानिय किरणदादा ठोंबरे यांच्या शोभा असते त्यांचा सुद्धा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल कारण का स्वतः किरणदादा सुद्धा त्या आंदोलनाचे नेतृत्व नक्कीच जबाबदार त्यांच्या खांद्यावरती होती जाहीर सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय त्यांच्यानंतर मायकल फुलवरे नक्कीच मध्ये जाहीर सन्मान आमच्या व्यासपर्दी केला जाईल युवा नेतृत्व नक्कीच आपल्या जागेसाठी आपल्या जमिनीसाठी आपल्या हक्कासाठी ज्यांनी खूप सारी मेहनत घेतली आणि कोणताही मात्र विचार न करता आपल्या फक्त समाजाचा आपल्या जातीचा मात्र विचार केला आपल्या समाजाचा विचार केला आणि आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा विचार केला त्यांनी त्याच्यानंतर आमचे ज्ञानेश्वर ठोंबरे नक्की सेंसई जाहीर सन्मान आमच्या व्यासपी केला जाईल आमच्या स्पर्धेचे लाडके होते किरणदा ठोंबरे किरणच्या त्यांच्या शुभा असते हा एक जाहीर सन्मान अजूनही केला जाईल जरा जो जोरात टाया होते त्या व्यक्तिमत्वासाठी सातत्याने आपल्या हक्कासाठी आणि आपल्या जमिनीसाठी ज्यांनी कोणताही विचार न करता आपल्या घराचा विचार करता आपल्या फॅमिलीचा विचार करता फक्त आपल्या समाजाचा विचार केला आणि त्याचा सर्वांचा मात्र जाहीर सन्मान या व्यासपीठावरती खूप मोठ्या व्यासपीठ आणि खूप मोठ्या व्यासपीठावरती जाहीर सन्मान मात्र केला जास्तवरती नक्कीच आपण किरणनाथांचा आभार मानू कारण का जेव्हा विचार केलं तर शिवसेने शाखेचे नक्कीच उद्घाटन होतं तेव्हा देखील उद्घाटन मात्र आपण सन्मान केला होता त्या सर्व दिग्गजांचा दोन्ही विलास थोरात नक्कीच हे सुद्धा आमच्यासोबत जॉईंट होत आहेत यांनी सुद्धा मात्र विचार केलं तर खूप सारी मेहनत आंदोलनामध्ये सध्या त्यांनी त्यांचा सिंहाचा वाटा होता ते सुद्धा आमच्यासोबत जॉईंट नक्की त्यांचा जाहीर सन्मान आमच्या व्याप्रेती केला जाईल नक्कीच आधीच डिक्लेअर केले होते दादाने ज्यांनी ज्यांनी हा वागायचा भोगलाय कारण का जे जे व्यक्तिमत्व जे जे व्यक्तिमत्व मात्र मेहनत घेतली विचार करता न करता मागचा पुढचा आपल्या हक्कासाठी एक मिनिट राहुल नक्कीच मॅच खूप चांगली झाली पाच धावे सामना मग मैदानावरती गमवावा लागला खूप चांगली फाईट दिली कोणी टीम ना मग या मॅच चा मॅन ऑफ द मॅच ठरतोय पप्पू भाने